बनावट देशी दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील बनावट देशी दारू बनविण्याच्या कारखान्यावर छापा मारत कार्यवाही केली आहे. मोहिदेपूर येथील शेत शिवारातील टीन शेडमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यावरून छापा मारला असता आरोपी उत्तम घाटे अतुल मानकर सुरेश धुळे यांना अवैधरित्या बनावट देशी दारू बनवताना अटक करून त्यांच्याकडून बनावट देशी दारू बूथ सील बंद करण्याची मशीन, काही रिकाम्या टाक्या, कागदी लेबल, पुष्टांचे खोके, अल्कोहोल मीटर, जिवंत बॉटलाची बुचे यासह इतर वस्तू असा एकूण 1,02,795 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 3 आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपी फरार असून अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.